आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत दिवाळी स्पेशल एकदम सॉफ्ट टेस्टी आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी मैद्याची बर्फी आणि विशेष म्हणजे ही बर्फी बनवण्यासाठी आपण दूध किंवा खव्याचा वापर केलेला नाही आणि अगदी झटपट म्हणजे फक्त दहा ते पंधरा मिनिटात ही बर्फी बनून तयार होते हॅलो रिवान मी सुजाता धूत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रियाज किचनमध्ये चला तर मग झटपट अशी बर्फी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी कढाईमध्ये आपण घेणार आहोत पाव कप साजूक तूप म्हणजे या चमच्याच्या मापाने तीन मोठे चमचे तूप आपण इथे घेतलेले आहे तूप चांगले गरम झाले की यामध्ये आपण टाकणार आहोत पाऊन कप म्हणजेच थ्री फोर्थ कप मैदा मेजरिंग कपने किंवा एखाद्या वाटीचे किंवा कपाचे माप करून सर्व घटक आपल्याला त्याच मेजरमेंटने घ्यायचे आहे जेणेकरून आपली बर्फी बिघडणार नाही गॅसची फ्लेम आपण इथे लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवरच हा मैदा आपण तुपामध्ये दोन ते तीन मिनिटांसाठी चांगला परतून घेणार आहोत मैदा इथे तुपामध्ये चांगला मिक्स झालेला आहे आणि आपल्याला तो सतत हलवत राहायचा आहे जेणेकरून सर्व बाजूने मैदा व्यवस्थित परतला जाईल तुम्ही इथे बघू शकता मैद्याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे यापेक्षा जास्त आपल्याला हा मैदा लाल न करता लगेचच एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत आता आपण तयार करून घेऊया बर्फीसाठी लागणारा साखरेचा पाक त्यासाठी आपण इथे घेतलेली आहे एक कप साखर आणि यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा कप पाणी ज्या मेजरमेंटने आपण अगोदर तूप आणि मैदा घेतलेला आहे त्याच मेजरमेंटने आपण इथे साखर आणि पाणी टाकलेले आहे साखर इथे पूर्णपणे विरगळलेली आहे आणि बर्फीसाठी आपल्याला साखरेचा एक तारी पाक तयार करायचा आहे पाक हळूहळू घट्ट होत चाललेला आहे आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने पाकाची एक तार तयार होते इतकाच आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे लगेचच यामध्ये आपण टाकणार आहोत अगोदरच भाजून घेतलेला मैदा पाक जर आपण जास्त शिजवला तर बर्फी कडक बनते त्यामुळे आपल्याला इथे फक्त एक तारी पाक तयार करायचा आहे तुम्ही इथे बघू शकता मैदा पाकामध्ये एकदम छान मिक्स झालेला आहे आणि एकदम लम्स फ्री असे मिश्रण आपल्या इथे तयार झालेले आहे आता या बर्फीची टेस्ट आणि टेक्स्चर एन्हान्स करण्यासाठी यामध्ये आपण टाकणार आहोत दोन मोठे चमचे मिल्क पावडर आणि अर्धा चमचा वेलची पावडर मिल्क पावडर टाकणे इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर मिल्क पावडर अवेलेबल नसेल किंवा तुम्हाला टाकायची नसेल तर आपण अगोदर जो पाऊन कप मैदा घेतलेला आहे तिथे आपल्याला पूर्ण एक कप मैदा घ्यायचा आहे जेणेकरून मैदा आणि साखरेचा व्यवस्थित बॅलन्स होईल वेलची पावडरऐवजी आपण इथे फ्लेवरसाठी रोज इसेन्स किंवा केवडा इसेन्स देखील वापरू शकतो परंतु आपण इथे सर्वांच्या घरात इझिली अवेलेबल असेल अशा घटकांपासून ही बर्फी तयार करत आहोत त्यामुळे आपण इथे वेलची पावडर वापरलेली आहे लो फ्लेमवर सर्व घटक व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता या मिश्रणाचा एक घट्ट असा गोळा तयार झालेला आहे आणि हे बर्फीचे मिश्रण थोडे देखील कढईला चिकटत नाही आहे म्हणजे बर्फी आपली सेट होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे गॅसची फ्लेम आपण इथे लगेचच बंद करणार आहोत आणि सर्वात शेवटी यामध्ये आपण टाकणार आहोत दोन मोठे चमचे तुटीफ्रुटी आपली बर्फी एकदम छान अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी यामध्ये आपण तुटीफ्रुटी टाकलेली आहे तुम्हाला टाकायची नसेल तर तुम्ही ती स्किप देखील करू शकता एका ताटाला आपण इथे अगोदरच तुपाने ग्रीस करून ठेवले होते त्यामध्ये हे बर्फीचे मिश्रण टाकून चमचाने किंवा वाटीच्या मागच्या बाजूने आपण ही बर्फी, बर्फी व्यवस्थित पसरवून सेट करून घेऊया या पद्धतीने बर्फी आपण व्यवस्थित पसरवून घेतलेली आहे आता दहा मिनिटांसाठी आपण ती अशीच सेट करायला ठेवणार आहोत बर्फीला आपण इथे दहा मिनिटांसाठी सेट करून घेतलेली आहे बर्फी चांगली जमलेली आहे आणि आत्ता हलकीशी कोमट आहे तर बर्फी थोडीशी कोमट असतानाच आपण ती कट करून घेणार आहोत बर्फी तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या साईजमध्ये किंवा ज्या शेपची हवी आहे रेक्टँगल स्क्वेअर त्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता तुम्ही इथे बघू शकता एकदम इझिली ही बर्फी कट होते इतकी सॉफ्ट आणि माउथ मेल्टिंग अशी बर्फी इथे तयार झालेली आहे आणि विशेष म्हणजे ही बर्फी बनवण्यासाठी आपल्याला फारसा वेळ देखील लागलेला नाही तुटीफ्रुटीमुळे ही बर्फी एकदम छान अट्रॅक्टिव्ह बनलेली आहे आणि आपण जी दोन चमचे मिल्क पावडर टाकली होती त्यामुळे बर्फीला एकदम छान टेक्स्चर आणि टेस्ट देखील आलेली आहे या पद्धतीने बर्फी तयार करून आपण ती फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये साधारणतः वीस ते पंचवीस दिवसांसाठी स्टोअर करून ठेवू शकतो तुम्ही देखील या दिवाळीला अतिशय सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरगळणारी ही मैद्याची बर्फी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा इतरांबरोबरही भरपूर शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग